यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव इथे एका अल्पवयीन मुलीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करत तिला गर्भवती बनवणाऱ्या तरुणाला मारेगाव पोलिसांनी अटक केली आहे. संबंधित पीडित मुलगी 5 महिन्यांची गर्भवती असून ती अल्पवयीन आहे. मारेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत एका 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर आरोपी रामचरण आत्राम याने मोबाईलच्या सहाय्याने ओळख निर्माण करून त्या ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये त्याच्यानंतर प्रेमामध्ये करून तिला लग्नाचे आमिष दाखवले. लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यामुळे ती पीडित मुलगी 5 महिन्याची गर्भवती राहिली. सदरची बाब पीडित मुलीचे आई वडिलांना कळाली. त्यानंतर त्या पीडित मुलीने पीडित मुलीच्या आई वडिलांनी उपचाराकरिता सिव्हिल हॉस्पिटल येथे पीडित मुलीला आणले असता तेथील डॉक्टरांनी सदरची घटना ही गंभीर स्वरूपाची असल्यामुळे मारेगाव पोलिसांना माहिती कळवली. त्यानंतर मारेगाव पोलीस पीडित मुलीचे आई वडिलाजवळ गेले. त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना विचारपूस केली असता असे निदर्शनास आले की यातील जो आरोपी आहे रामचरण आत्राम याने याचा पीडित मुलीचे आई वडिलावर तसेच पीडित मुलीवर दबाव होता. त्यामुळे ते भयभीत झालेले होते आणि तक्रार द्यायला ते इच्छुक नव्हते. त्यानंतर सदरच्या घटनेचे गांभीर्य ओळखून मारेगाव पोलिसांनी पीडित मुलीचे पालकांना समजावले तसेच धीर दिला. त्यानंतर त्यांची रितसर फिर्याद घेण्यात आली. फिर्याद घेऊन कलम 376(2)(NJ) कलम 4(6) पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.